तुमच्या आतड्यांमध्ये दुसरा मेंदू आहे. तुम्ही कसा विचार करता, तुम्हाला कसं वाटतं, हे आतड्यांमध्ये काय घडतं यावर अवलंबून असतं. एवढं शक्तिशाली साधन ते कसं हाताळावं हे तुम्हाला माहीत नसेल तर ती एक भयंकर समस्या आहे. योग संस्कृतीमध्ये साधारणपणे असं म्हटलं जातं की तुम्ही नेहमी फक्त तेच अन्न खावं त्या जमिनीवर उगवलंय तितक्या व्यासाच्या किंवा त्रिज्येच्या जमिनीमध्ये उगतं ज्यावर माणूस साधारण एका दिवसात जितकं चालतो तितकं. जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही चाललात तर तुम्ही 15, 20 किंवा 25 किलोमीटर चालाल एका सरळ रेषेत. तर 25 किलोमीटर त्रिज्येमध्ये त्यात उगवलेलं अन्नच तुम्ही खाल्लं पाहिजे. यामागे काय तर्क आहे, यामागचं शास्त्र काय आहे? तर मायक्रोबायोमची क्रिया म्हणून मातीत जे घडतं आणि मानवी आतड्यांमध्ये जे घडतं हे अगदी सारखं आहे, किंवा एका प्रकारे एक अधिक विकसित किंवा प्रगत प्रकटीकरण आहे आतड्यांमध्ये जे घडतं त्याचं. शेकडो वर्षांनंतर आता आधुनिक वैद्यकशास्त्र सांगतंय की तुमच्या आतड्यांमध्ये दुसरा एक मेंदू आहे. तिथे तुम्ही कोण आहात याबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत. आशा करतो तुमच्या बाबतीत ते तसं नाही आहे, पण बऱ्याच गोष्टी जशा की तुम्ही कोण आहात, तुम्ही कसा विचार करता, तुम्हाला कसं वाटतं, तुमच्या संतुलनाची पातळी, तुमची समता, सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. सगळं काही आतड्यात काय घडतंय त्यावर अवलंबून असतं. त्याला म्हणतात दुसरा मेंदू किंवा आतड्याचा मेंदू. तर हे खरं आहे की शरीराची केमिस्ट्री वेगवेगळ्या पातळ्यांवर घडत असते. एक गोष्ट म्हणजे शरीराच्या केमिस्ट्रीचं व्यवस्थापन करण्यासाठी ग्रंथींचे स्त्राव फारच महत्त्वाचे असतात. पण आतडी ही अशी एक जागा आहे जिथे या रासायनिक कारखान्यांसाठीचं इनपुट येतंय. तुम्ही खाता ते अन्न, तर कोणत्या प्रकारचं अन्न? तुम्ही ज्या भूमीवर आहात त्या भूमीतून अन्न येत असेल तर त्याचा एक विशिष्ट संबंध असतो. ही संपूर्ण समस्या, मानवी समस्या अशी आहे की तुम्ही थोडंसं फिरू शकता म्हणून तुम्हाला वाटतं. काही लोक तर असंही म्हणतायत की ते दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहावरून आलेत किंवा दुसऱ्या कुठल्या तरी विश्वातून. जर तुम्ही या झाडासारखे बनले असता ज्याची मुळं मातीमध्ये असती तर तुम्हाला अगदी अगदी स्पष्टपणे कळेल की तुम्ही मातीतून आलात. केवळ निसर्गाच्या मोठेपणामुळे त्याने तुम्हाला थोडं बागडण्याची परवानगी दिली आहे आणि तुम्ही पूर्णपणे विसरून गेलात की तुमचा स्रोत काय आहे. तर या स्रोताच्या संपर्कात राहणं, मातीच्या संपर्कात राहणं, तुमच्या उत्क्रांतीची प्रक्रियाच मुळात मातीद्वारे चालवली आहे. मातीद्वारे तिला चालना मिळाली आहे. उत्क्रांतीचा सगळ्यात मूलभूत पैलू जिथून जीवन विकसित झालंय ह्या धर्तीवरच्या अधिकाधिक गुंतागुंतीच्या जीवांमध्ये लाखो लाखो वेगवेगळ्या रूपांमध्ये. आणि आज आपण किमान असा दावा करू शकतो की आपण या धर्तीवरचे सगळ्यात विकसित प्राणी आहोत. आपण अजून एक जागृत अस्तित्व बनलो नाही आहे, तरी विकसित जीव आहोत, प्रचंड क्षमता असलेले. दुर्दैवाने ही क्षमता आपल्या विरोधात काम करते. आपली बुद्धिमत्ता, आज प्रत्येकजण आतड्यातला मेंदू अधिक महत्त्वाचा आहे असं म्हणतोय, केवळ यामुळे की त्यांना हा मेंदू कसा हाताळावा हे कळत नाही. हा मेंदू एक गंभीर समस्या बनत चाललाय. प्रत्येकाला वाटतं हा सगळ्या मानसिक समस्यांचं आणि अडचणींचं कारण आहे. हो, तो आहे. जर तो कसा हाताळावा तुम्हाला कळत नसेल, एवढं शक्तिशाली साधन तुम्हाला तो कसा हाताळायचा कळत नसेल, तर ही गंभीर समस्या आहे. तर ते आता त्यांच्या आतड्याच्या मेंदूवर विसंबून राहत आहेत, जो अधिक भरवशाचा आहे. निदान ते अनैच्छिक तरी आहे. तर आतड्यांमधील सूक्ष्म जंतू आणि मातीच्या वरच्या थरामध्ये काय घडतंय ते अगदी सारखं आहे. आणि त्यात केवळ जीवन घडवणारे घटकच नाही आहेत, तर त्यात अनेक अनेक उपाय आहेत. आजच्या जगात आपण ह्याला औषधं म्हणू, पण मी त्यांना उपचारात्मक शक्ती म्हणेन. उदाहरणार्थ, बरं का, असं आढळलंय की बरेच अभ्यास झाले आहेत जिथे असं आढळलंय की बाहेरच्या मातीमध्ये खेळणाऱ्या मुलांचा आतड्यांमधील मायक्रोबायोम नेहमीच जास्त समृद्ध असतात. ते माती खातात म्हणून नाही, ते असं घडतं कारण तुमचं शरीर आणि माती या दोन वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत.
फक्त दोन वेगळी वेगळी रूपं आहेत. तुम्ही या मातीपासून भांडं तयार करा, किंवा या मातीपासून चित्र तयार करा, किंवा या मातीपासून मानवी शरीर तयार करा, ही सगळी मातीच आहे. म्हणून हे नातं आणि एकीकरण एकतर अन्नाद्वारे किंवा शारीरिकरित्या जोडलं असणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि आधुनिक जीवनशैलीने आपल्याला मातीपासून पूर्णपणे दूर केलं आहे. आपण खूप खूप वर राहत आहोत मातीपासून. आणि जर कधी जमिनीवर चालावं लागलं तर त्या उंच हिल्स घालतात जे 6 इंच उंच आहेत. मी महिलांच्या किंवा त्यांच्या फॅशनच्या विरोधात नाही आहे, ते त्यांना हवं ते करू शकतात. पण पृथ्वीच्या संपर्कात राहणं आणि मुख्य म्हणजे मातीच्या संपर्कात राहणं हा निरोगी आणि संतुलित जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत. आणि माणसं नेहमीच युगानुयुगे जेव्हा त्यांना शांती पाहिजे असते, जेव्हा त्यांचं मन विचलित असतं, तेव्हा ते जंगलात डोंगरात जाऊन शांत बसतात. योगामध्ये आम्ही नेहमी जमिनीवर झोपतो. मध्ये कुठलीही गोष्ट नाही, नैसर्गिक गोष्टींपासून बनलेली चटई वगळता. कारण आपलं शरीर जोडलेलं असावं आणि इलेक्ट्रिकल नेगेटिव्ह हे देखील होणं आवश्यक आहे. तर तुमच्या शरीराला एका प्रकारे अर्धिंग मिळतं आणि ते नेगेटिव्ह ते अतिरिक्त पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रल करतं, ज्यामुळे अस्वस्थता होते, ज्यामुळे अनावश्यक हालचाली न्यूरोलॉजिकल हालचाली होऊ शकतात, ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. हे असं आहे की तुम्ही तुमचं इंजिन नेहमीच जोरात सुरू ठेवता, त्यामुळे लोक जंगलात अरण्यात आणि पर्वतावर जाऊन नुसते बसले आणि त्यांनी पाहिलं की ते शांत झालेले. हे मातीसोबत असलेल्या संपर्काशी निगडित आहे. तुम्हाला हे झाड आहे असं वाटू शकतं, पण ही माती आहे. तुम्ही तो प्राणी आहे असं पाहू शकता, पण ती माती आहे. तुम्ही तो मनुष्य आहे असं पाहू शकता, पण ती माती आहे. तर हा संबंध खूप महत्त्वाचा आहे. आज मी नुकतंच ऐकलं की जेव्हा मी लॉस एंजेलिसमध्ये होतो तेव्हा मला ते सांगत होते की एक मळा आहे शहराच्या थोडं बाहेर, जर तुम्ही $50 दिले तर तुम्ही एका गाईला मिठी मारू शकता अर्ध्या तासासाठी. ओ कारण तुम्ही मातीशी जोडण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही आतड्यांच्या मायक्रोबायोम समृद्ध करण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही तुमच्यामध्ये थोडा समतोल आणण्याचा प्रयत्न करताय. जर तुमच्याकडे शक्तिशाली योग सराव असेल तर तुम्ही ते आतून स्वतः करू शकता. पण तसं नसेल तर सर्वात सोपी गोष्ट म्हणजे मातीच्या संपर्कात राहणं. आणि ही वस्तुस्थिती आहे की 30 कोटीहून अधिक लोक दम्याने ग्रस्त आहेत. अमेरिकेतील 95% वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत श्वसनाचे विकार होतात आणि ते सगळ्या प्रकारची औषधं घेत असतात. लोकांना वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असते. 100 वर्षांपूर्वी तुम्ही या ॲलर्जींबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. फार कमी लोकांना अशा ॲलर्जी होत्या. आज ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची ॲलर्जी आहे. मी अशा लोकांना भेटलोय ज्यांना सूर्यप्रकाशाची ॲलर्जी आहे. मी अशा लोकांना भेटलोय ज्यांना पावसाची ॲलर्जी आहे. मी अशा लोकांना भेटलोय, नक्कीच शेंगदाणा आणि भुईमुगाची ॲलर्जी असलेले लोक आहेत. हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांना ते खाल्ल्यावरच होतं असं नाही. तुम्ही फक्त जर हा शेंगदाणा फोडला, हा सुंदर शेंगदाणा जो खूप पौष्टिक आहे, ज्याला आपण ग्राउंडनट म्हणतो कारण ते जमिनीत वाढतं म्हणून, मी तो इथं उघडला तर 50 फूट अंतरावर एखाद्याला ॲलर्जी आहे तो मरू शकतो. या गोष्टीची संवेदनशीलता किती आहे बघा. तर या गोष्टी घडल्या आहेत कारण आपल्याला असं वाटू लागलंय की आपण इतर कुठून तरी आलो आहोत. नक्कीच काही लोक आहेत जे ह्या विचाराचं समर्थन करतायत. अशी पुस्तकं आहेत जे म्हणतायत तुम्ही सगळे एलियन्स आहात, दुसरीकडून कुठून आले आहात. जरी तुम्ही एलियन असाल तरी माझी काही हरकत नाही. कदाचित मी सुद्धा असेन कारण मी असा दिसतो. मी असू शकतो एक. पण आपण चांगलं जुळवून घेतलंय ह्या पृथ्वीवरच्या जीवनाशी. तर आपलं जीवन, आपलं शरीर, आपलं अन्न आणि आपला मृत्यू मातीसोबतच आहे. हे समजून घेतलं पाहिजे की जे लोक शेतात आणि मोकळ्या जागेत राहतात त्यांची शक्यता ॲलर्जी होण्याची खूप कमी असते, खास करून ग्रामीण भागातील मुलांची इतरत्र राहणाऱ्या मुलांपेक्षा. आफ्रिकेत कोणाला परागकणाची ॲलर्जी असल्याचं तुम्ही ऐकलंय का? किंवा इतर काही तुम्ही ऐकलंय का? इथं जवळ राहणाऱ्या कोणत्याही आदिवास्यांबद्दल कोणाला दुधाची ॲलर्जी असल्याची अशा गोष्टी ऐकायला मिळत नाहीत. हे फक्त श्रीमंत समाजातच घडतं कारण आपल्याला वाटतं समृद्धी म्हणजे आपण हायड्रोजनचे फुगे बनलं पाहिजे,
ह्याचा अर्थ आपण धरतीपासून शक्य तितक्या प्रकारे दूर राहिलं पाहिजे आणि मग आपण जीवन घडवणाऱ्या जादूला म्हणजे मातीला घाण म्हणू लागतो. जर ही घाण असेल तर तुम्ही आणि मी घाणीच्या पिशव्या बनतो. आपण तसं व्हायला नको.